नमस्कार मित्रों, तुम्ही कोणत्याही वयोगटातील असा तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपयुक्त मार्गदर्शन करणारे माझे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही डॉक्टर उत्तम गवाने या माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स थेट मला व्हॉट्सअप करा माझ्या या नंबरवर. मित्रो, अनेक लोक मला विचारतात की मानसिक विकार हे ओळखायचे कसे. तर मानसिक आजाराची लक्षणे ही भावनेच्या पातळीवरही असतात आणि शारीरिक लक्षणेही त्यांना जाणवत असतात. विचारांमध्ये बदल होत असतात आणि जाणीवेच्या पातळीवरही त्यांना लक्षणे जाणवत असतात. तुमच्यामध्ये दुःखी होणे, निराश होणे, रडू येणे, चिंता काळजी जाणवणे अशा प्रकारची लक्षणे ही नॉर्मल लेवलच्या वर जर होत असतील तर ती मानसिक समस्या असते. भीती प्रत्येकालाच वाटते, घरच्यांची चिंता काळजी ही प्रत्येकालाच आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जर चिंता काळजी वाटत असेल तर ते अबनॉर्मल आहे असे निश्चितच समजावे. शारीरिक लक्षणांच्या बाबतीत स्वेटिंग होणे, भीतीने हातपाय कापणे, धडधडणे, भीतीमुळे बी पी कमी जास्त होणे, थकवा आल्यासारखे जाणवणे, झोप कमी होणे, भूक मंदावणे अशी लक्षणे ही शरीराच्या पातळीवर जाणवत असतात. त्यानंतर जर एखाद्याच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार येत असतील, स्वतःबद्दल वाईट विचार, चुकीचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतील, स्वतःच्या भविष्याबद्दल निगेटिव्ह विचार येत असतील, स्वतःला कमी लेखणे, मनामध्ये वाईट विचार येणे, घाणेरडे विचार येणे, विचारांवर कंट्रोल नसणे, मनावर कंट्रोल नसणे अशा पद्धतीने विचारसरणीमध्ये जर बदल होत असतील तर ते मानसिक विकाराचे लक्षण आहे असे समजावे. याचबरोबर काही लोकांच्या बाबतीत जाणीवेच्या पातळीवरही बदल होत असतात. जसे की कसला तरी आवाज ऐकू येणे, काहीतरी दिसणे, आपल्या आसपास कोणीतरी असल्याचे भासणे, असे पंचेंद्रियांचे भास किंवा भ्रम होणे अशा पद्धतीने मानसिक विकारग्रस्त व्यक्तीला भावनिक पातळीवर, शारीरिक पातळीवर, वैचारिक पातळीवर आणि जाणीवेच्या पातळीवर या बदलांपैकी काही बदल हे निश्चित जाणवतात. तेव्हा अशा ठिकाणी मानसिक विकार आहे असे समजावे. थोडक्यात तुमच्या विचारांमध्ये अतिशय उच्च पातळीवर जर विचित्र बदल जाणवत असतील किंवा कसला तरी भास होतोय किंवा भ्रम होतोय किंवा काहीतरी फील होतोय अशा प्रकारचे जर समस्या असतील तर तिथं मानसिक विकार आहे असे समजावे. मानसिक विकाराच्या संदर्भात यापूर्वीही मी अनेक छोटे छोटे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. मित्रों, वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक विकारग्रस्त लोकांसाठी मी यूट्यूबवर डॉक्टर उत्तम गवाणे या माझ्या चॅनलवर काही ऑडिओ प्रोग्राम अपलोड केले आहेत, ज्याचा वापर केल्यास तुम्हाला रिलीफ मिळू शकते असे माझे व्हिडिओ तुम्ही सर्च करा आणि त्याचा निश्चित फायदा घ्या. माझ्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. थँक्यू मित्रांनो.